बोला साहेब, काय सेवा करू मी आपली? ही मुलगी तुमच्या हॉटेलात आहे? आहे ना, 420 मध्ये. साहेब काय भानगड आहे, ही मुलगी घरातून पळून आलेली आहे. चला. हॅलो मोहिनी, तुझ्याकडे पोलीस आले. पोलीस? हो, ते तुला शोधतायत. काय? चला या इकडे, मागे माझे. सगळं सामान तिथे सर. संपूर्ण रूम शोधली, कुठे गेली? लक्षात आलं ना मामाने काय काय सांगितलं ते? अरे शान्या, अरे मोबाईल हिच्याकडं. हॅलो हॅलो कविता, मोहिनी बोलतीये मी. हा बोल. अगं इकडे खूप मोठा घोटाळा झालाय. आता काय झालं? अगं आत्यानं पोलीस कंप्लेंट केली आहे. पोलीस मला शोधत हॉटेलवर पोहोचलेत. मी कशी तरी तिथून सटकले बघ. ओ माय गॉड, अगं काय सांगतेस काय तू? अगं मी खूप गोंधळली आहे ग, खूप भीती वाटतेय मला. लवकर ये. अगं तू घाबरू नको, तू कुठे आहेस ते सांग आम्हाला. हा, मॅकडोनल्डच्या बरोबर समोर ना एक एसटीडी बूथ आहे, तिथे जवळच हे हॉटेल आहे. बर बर, हे बघ तू तिथेच थांब, आम्ही आत्ता आलो. हो हो. चला लवकर. कुठलं हॉटेल सांगितलं होतं? अरे हेच म्हणालेली. मी इथे. हे काय ग, हा कुठला ड्रेस मिशा? काय अग, या ड्रेस मुळे सटकले, नाहीतर सापडले असते माहितीये. नाही नाही, पण म्हणे पोलिसांना कसा कळला हा पत्ता? अरे ते आता महत्वाचं नाहीये, महत्वाचं हे आहे की हिला आता ठेवायचं कुठे. राजा तू जा, पळून जा. तुम्ही दोघं पळून जा आणि लग्न करा. मी बघतो मामाला काय सांगायचं ते. मी पण तेच म्हणते. मला तर काही सुचतच नाही यार. जाऊ दे, त्यापेक्षा मीच परत जाते आत्याकडे, माझ्यामुळे सगळ्यांनाच त्रास. चल कविता आपण जाऊ. ठीक आहे. आणि माझ्या चॅलेंज काय? ए मी नाही आहे तुझ्या अर्धवट सोडणार. त्यापेक्षा येस. सारखं सारखं काटा काटा काटा. बाई का बाबरीचं झाड. हे काय म्हणालास? काय नाही, बोल तू बोल. बर, माझी आयडिया अशी आहे की आपण मनीला सुद्धा हनुमान नगर मध्ये घेऊन जाऊ. कसं शक्य ते? अग मला सांग कविता, तू आलीस ग रिपोर्टर म्हणून चाळीत, ही कशी काही येऊ शकणार आहे? आणि आता मामा एकही बाई घुसू देणार नाही धानीमून नगर हे हनुमान नगर मध्ये. अरे मामा हिला अडवणार नाही. कसं शक्य आहे? अरे आत्ता हिला कोणी ओळखलं का? म्हणजे चांगलं चांगलं उकरून घ्या मैदान चांगलं. हा खडा लागला नाही पाहिजे अंगाला. अंगे अंग अंग चालू दे. काय रे आणि कोण? ओ मोहन मामा. नाही मामा मामा, मोहन मोहन मित्र मित्र मामा. मित्र? आपलं हॉटेल ना हायवेला. आपलं? आपलं म्हणजे हॉटेल ना हायवेला, तिथं वेटरचं काम करतो, म्हणजे करत होता. मला देवळात सापडला. सापडला? सापडला म्हणजे मला भेटला देवळात. त्याला म्हटलं चल माझ्या मामाकडे, त्यांच्या तालमीत तयार हो. मामा ऐकतील ना रे? ऐकतील ऐकतील, आमचा मित्र म्हटल्यावर नाही म्हणणार नाही. चल 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 चल. मित्र राहू दे ना इथे, बिचारा गंजलेला आहे. गंजलेला? गंजलेला नाही, रंजले गांजले मधला गांजलेला. बिचारा गांजा आहे. काय गंजलेला आहे? माझ्या बाजूची रूम देऊन टाकतोय ना आता. समजा तूच बोलणार का? किंवा काय बोलणार नाही? मग काय कर तू? हा इकडे इकडे इकडे. नमस्कार करतो मामा.
आई ग आई ग इकडे काय राहू दे विसरलं वाटत इतके विसरलं वाटत काय हनुमान नगर मध्ये ज्याला राहायचं असेल त्याला पहिली गोष्टी आपल्या बाजा बरोबर लढावी लागेल बाजा बोंबला आमामा तुझ्या आयडीचा स्फोट होणार बहुतेक तू बजा बघ तुझा मृत्यू याच्या बरोबर कुस्ती खेळायची आहे तुला काय हॅलो 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 घाबरू नको घाबरू नको काय झालं मला सर काय झालं चक्र आली पहिल्यापासून येते त्याच काय मामा लाल मातीला फार घाबरतो काय अरे पुरुषार का पुरुष असून लाल मातीला घाबरतो का घाबरतो यो भीती ना ती मनात असते ना ती भीती ती मनात अशी बसली ना की ती निघत नाही माणूस घाबरतो अरे तेच विचारतोय भीती का बसली घटना तशी घडली ना मामा घटना तशी घडली मग भीती बसणारच ना नीट सांगता का दिवे ठेवून अरे 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 काय घटना घडली नीट सांगा की सांगा तुला मामा घटना तशी घडली म्हणजे काय झालं एकदा हिचे वडील याचे वडील मातीत गेले म्हणजे लाल मातीत कुस्ती खेळायला गेले लाल मातीत कुस्ती खेळायला गेले आणि तिकडे त्यांना हार्ट अटॅक आला आणि हार्ट अटॅक येऊन ते गेले मामा ते गेले याचे वडील आळे फाटा केसरी होते आळे फाटा केसरी आणि दंगी फडसतो बरं का तिकडं माणसांच्या कुस्त्यांचा असं का अरे 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 एक पैलवान कुस्तीच्या रणांगणावर शहीद झाला मामा शपथ सांगतो तेव्हापासून लाल माती बघितली कुस्ती बघितली व्यायाम बघितला याला असा अटक येतो अगं बाई काय सांगतो डॉक्टर म्हणले हा फार डेंजर अटॅक आहे याच्यात माणूस जाऊ शकतो दगावू शकतो मृत्युमुखी पडू शकतो अरे काय म्हणतोस हो डॉक्टर म्हणले असं बोल ना बाबा जाऊ दे मोहन जाऊ दे बस आता नको रडू बाबा आता रडून का तुझे बाबा परत येणार आहेत का लाल मातीत ना बाबा ए गप 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 रडू नको गप अरे पुरुषार का पुरुषार रडतो कसला अरे तू तर शहीद पैलवानाचा पोरगा आहेस आजपासून हनुमान नगर मध्ये राहायचं मी आहे तुझ्या पाठीशी काय रे पोरांनो चल रूम दाखवायला चला मामा तुमचे खूप खूप उपकार झाले या जगात मी पोरका आहे मला कुणाचा आधार नाही तुम्ही मला आधार दिला माझ्या आयुष्याला नवी दिशा दिली नको कौतुक असू दे चला चला आता पटले ते चला हो का चल येते ए ते घेतो का जरा असं म्हणत होतो मी आणि मी म्हणत होतो घेतो ना रे पण आता तू येतो ना रे येतो मामा मला आमटी नको आमटी मस्त झाली एकदम पाव्या एकदम खास हो का पाहुण्यांना आवडली का पाहुणे कोण पाहुणे आपले टीव्ही वाले त्यांना नाही वाटलं पाहुण्या जेवण नाही वाटलं नाही आणि आपण जेवतो ते उपाशी नाही मामा ते एखाद्या बाईला वाटणं म्हणजे आपल्या नियमात बसत नाही त्या ते हनुमान नगरचे नाहीत म्हणून त्यांना नाही वाटलं अरे प्रभ्या मामा जाऊ दे तुझं काय चुक नाही तू नियमाप्रमाणे वागलायस चांगलं झालं पण उद्यापासून त्यांना जेवायला घाल आपल्या आधी त्यांना जेवण द्यायचं कळलं हो अरे काय नियम असत्या पण माणुसकीला नियम नसत वाढ बाकीच्या बर उद्यापासून त्यांना वाढेल वाढ उठू का तुम्हाला आला मलाच वाढायला वाढ अरे अरे तिकडे जेवण आटपत आली सगळ्यांची तिकडे जा ना ए अरे तिकडे जा ना वाढते ना वाढतो ना ए राजा श्यामने आला अजून
त्याला भरणार होता तू? हो नाही नाही म्हणजे त्याला धंडळा लागला असेल, चरत असतो ना दिवसभर. अगं बाई खरंच? अगं बाई खरंच काय बोलत असतो रे हा? वाटिकडा वाटिकडा तू काय पाहिजे त्याच्याकडे? अरे तू काय पाहतो त्याच्याकडे? जेव तुम्ही काय पाहता माझ्याकडे? जेवा. पण खरंच का नाही आला शाम्या? मला जेवायला नाही दिलं तर तू येशील जेवायला? अरे वा ऐशी बात आहे क्या? ए राजा गप्पड घे ना, आधीच काय कमी त्रास आहे काय? अरे गप कानाशी चाळी करत बसलाय, लाडत आला काय त्या मोहिनीच्या कानात? कर चाळी मी नाही जाणार. जा बाई. ठीक आहे मी जातो. काय काय किती घाबरतोस रे? ऐक ना. नको राजा. राजा ए राजा तू तुझ्या सारखा बावळट नाहीये. म्हणजे तो यावेळी कुठे असणार? कुठे म्हणजे? राजा मोहिनीच्या रूम मध्ये. ये म्हणे अगं किती दिवस झाले आपल्याला एकांत नाही मिळाला. राजा अगं ये ना. ऐक ना राज. अरे आता काय? अरे मी इथे येऊन राहिले खरी, पण मला खूप भीती वाटते रे. माझी भीती वाटते? तुझी नाही रे. नाही ना. ये जवळ ये. ऐक ना आता काय? मला मामांची भीती वाटते. आता मामा कशाला मध्ये पाहिजे? मामा मामा. आणि मामाला अजिबात घाबरू नको. माझे मामा म्हणजे फणस आहे. फणस? फणस म्हणजे वर्ण असे काटे 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 आणि आत ना मऊ मऊ गरा. आणि आता आपल्याला असं बघितलं तर मनुस्त गरा 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 गरा. म्हणजे? म्हणजे असं गरा गरा फिरवतील, फटाकन आपटतील, मम्मी फुटाकन फुटल. हे असं नको ना म्हणू. शपथ सांगतो चिडले ना का मामा? नाही कंस मामा. बापरे मिशी काढ. काढते ना. आता कस सागर गोट्यासारखं वाटत. मिशी 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 लाव. मिशी लाव मिशी लाव. अरे टोपी कुठे? मिशी शोध ना. अरे तू काय करतो राजा इथं? चांदवन चांदवन. म्हणजे वडिलांची फार आठवण येते त्याला. दादा बघ सांगितलं होतं तुम्हाला. असू द्या रडू रडू. सांगितलं तुम्हाला सांगितलं होतं. बर झोपायला चल. चल सगळं लवकर उठायचंय, डिलिव्हरी करायची तुला. चल मी सांत्वन करतो. मी सांत्वन करतो. सगळ्याला काहीच काम सांगत नाही. सगळी काम मला सांगतो. श्यामला सांगा. स्पष्ट बोल. नेहमी मलाच काम सांगता. श्यामला सांगत तुमची काम. श्यामला सांग. मग त्याला आता आठवण करून द्या. 10 वेळा उठवा लागतो. फरा अशी येतो. जा तू जाऊन सांग. मी सांत्वन करतो. माझा मित्र आहे ना. मी करतो ना सांत्वन. असं म्हणतो कर कर सांत्वन कर. अरे राजा. अरे काय मामा? आता मामा किती सांगतो तुम्ही? मध्ये मध्ये येतात, अर्धवट राहता ते मामा. जा जा जरा मृतात्म्यासाठी जरा श्रद्धांजली व्हा. जरा स्तब्धता पळा जरा. असं म्हणतो इथं नाही पिंपळाच्या झाडाखाली जावं लागत. जा असो हे उगाच आपल्या मध्ये मध्ये खोली मध्ये मस्त झोपायत. आपला गदडे घेऊन इकडे येऊन तर मारतात. कुठे कुठे काय राहिलं ना? काय चाललंय तुझं? कॉलेज नाहीये, हनुमान नगर आहे. कळलं काय? नाही मामांचा आवाज आहे की माझा आतला आवाज आहे? आजकाल मामा कधी कुठून बोलतात. काय श्याम्या? श्यामराव मामा.
लपई लप मामा आले येऊ देते ना मी ना लपणार कसं सांगू मी तू काय काय करू तू तू लपई लप 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 एकदा काऊ म्हणना नाही मी नाही जाणार हा बर 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 आई ओके काऊ 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 लप आता असं नाही ऐक ना काय लाडात म्हणना काऊ 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 लप आता पाऊ लप लप आता भाई पटकन लप अरे हो 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 तू काय करतेस इथे काय लपतेस अरे मामा ना वाटलं की राजा झोपला इकडे ओके झोप 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 अरे हो रे पटकन झोपते ना आता श्याम यार झोपलास काय रे तू उठ उठ कोण आहे आलो 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 काय रे झोपला होता काय आता डोळा लागला होता अरे उद्या सकाळी मालाची डिलिव्हरी द्यायची लवकर उठायचं कळलं तो जाईन ना जाईन जाईन झोप होता आणि काय रे कोण झोपलं इथं हा हे राजा झोपला इथे राजा झोपलाय राजा हा राजा तो मोहनाच्या खोलीत आहे काय हो कोण बघू मी बघतो ना तुम्ही कशाला त्रास घेताय मामा मी बघतो कोण आहे ते कोण रे हा हा तर जगे मामा जगे आहे जगे जगे झोपला उठव त्याला त्याच्या रूम मध्ये पाठवतो नको मामा गाड झोपलाय तो आणि गाड झोपलेल्या माणसाला उठणं पाप लागतं ना असं म्हणतो आणि मग राजा कुठे झोपणार राजा झोपेल माझ्या बेडवर झोपेल हा एकदम फर्स्ट क्लास मग येऊ चला चला निघा 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 काऊ ठेव नाही नको मी आहे ना मी बघतो मी बघतो बघ दे बघ नको नको तुम्ही थकला तुम्हाला बघा लागतं सगळीकडे मामा निघा आराम करा आराम करा सुटलो बाबा आता काय इथेच झोपणार आहेस उठ चल जा आता आता उठ ना काय आरती करू का तुझी निघ मी नाही जाणार जा हे बाई काय प्रॉब्लेम काय तुझा जा ना काय एवढं आवडतो तर घेऊन जा घेऊ काढू आय लव्ह यू म्हण ना जाते काय आता आय लव्ह यू मामा बाई काय आयुष्यात उठवतेस की काय काऊ आय लव्ह यू काऊ